पहले ग्राम पंचायत से एक पाउल पुढ़े टाकत सन 2018-19 मध्य 15व्या वित्त आयोगातून खरेदी केलेला ओझोन सक्शन मशीन म्हणजेच मैला साफ करण्याचा टँकर आज कार्यान्वित करण्यात आला। तत्कालीन सरपंच स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांच्या कालावधीमध्ये खरेदी केलेला टँकर काही कारणास्तव बंद अवस्थेत होता। तो टँकर विद्यमान सरपंच गोट्याभाऊ वाघ यांनी कार्यान्वित करून वेल्ले व वेल्ले परिसरातील नागरिकांची एक प्रकारची सोय केली आहे। या प्रसंगी गोट्याभाऊ वाघ हे सरपंचपदी निवड झाल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी जंजाळ भाऊसाहेब यांनी बुके शाल त्रिफळ देऊन त्यांचा सन्मान केला। या कार्यक्रमात बेल्ले गाव कामगार तलाठी विजय साळवे, जंजाळ भाऊसाहेब, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष टी एल गुंजाळसाहेब व बेल्ले ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। आपली ड्रेनेजची अडचण ओळखून या ठिकाणी आपण ह्या जो ड्रेनेजचा मैला आहे तो मैला उपसण्याचं जे टँकर आणि हे ट्रॅक्टर आपण ह्या बेल्ले ग्रामपंचायतीने काही दिवसापूर्वी खरेदी केले, हे खरेदी करीत असताना 2018-19 जो 14 उद्योगाचा निधी आहे त्या निधीमधून आपण या ठिकाणी हे ट्रॅक्टर आणि हा टँकर या ठिकाणी बेल्ले आणि बेल्ले परिसरातील नागरिकांना एक अत्यावश्यक सेवेची वस्तू म्हणून या ठिकाणी खरेदी केलेला आहे। कितव्या कोणत्या फंडातला होता आणि कधी खरेदी केलेला होता हा ट्रॅक्टर? हा 14 उद्योगाचा निधीमधून आपण याची खरेदी केलेली आहे आणि सन 18-19 वर्षामध्ये आपण हा टँकर या ठिकाणी खरेदी केलेला आहे। इतके दिवस का बंद होता? आपल्याकडं काही या ठिकाणी जे आरोग्य कर्मचारी असतील किंवा त्या ठिकाणी ड्रायव्हर असेल त्यासाठी ते बेल्ले ग्रामपंचायतीला वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे आपण काही दिवस या टँकरचं या बंद ठेवला होता। सरपंच साहेब तुम्ही सांगा की आता याचा विनियोग कसा होणार आहे? गावातल्या लोकांनी वापरायचं आहे का गावच्या बाहेरच्या लोकांनी पण त्याचा वापर करायचा आहे? त्याचे पैसे किती असतील? आता हे सर्व आपल्या परिसरासाठी उपलब्ध करण्यासाठी हा टँकर उपलब्ध केलेला आहे। आपण गावातल्या लोकांसाठी 2000 रुपये ठेवणार आहे आणि जर अंतर लांब असेल तर त्याच्यामध्ये 500 रुपये आपण वाढवणार आहे। टाकायला आम्ही एक सोस काड्डा करणार आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे पण नंतरून जेव्हा आमचं ठरलं चालू करण्यासाठी हवंय त्याच्यासाठी आमच्याकडे 2-3 शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट आलेली आहे। महिला उपसल्यानंतरून खत म्हणून त्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। त्याचा काही मोबदला घेणार की तो फ्रीमध्ये देणार? त्याचा मोबदला आता तरी काही घ्यायचं ठरलेलं नाही आहे पण त्याच्यानंतरून काही कालावधी जास्त जर शेतकऱ्यांची मागणी आली तर त्याच्यावरती काहीतरी कॉस्ट टाकण्याचा आम्ही ग्रामपंचायत सदस्य सर्व मिळून काहीतरी प्रयत्न करू। तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी कुणाला कॉन्टॅक्ट करायचा? ग्रामपंचायतमध्ये एक हे दिलं ना, पत्र दिलं ना, त्याच्यात रिसर पावती भेटेल आणि त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये टँकर येऊन ते त्याचा मैला घेऊन जाईल।